आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील 1000 अँटीजेन किट मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द. कोविड केअर सेंटरला औषधे व अँटीजेन किटचा तुटवडा येत्या 8 दिवसात कमी करून अजून 50 बेड उपलब्ध करून देणार आमदार मंगेश दादा चव्हाण. शहरासह तालुक्याभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक औषधे व लक्षणे आढळलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करून निदान करण्यासाठी हवे त्या प्रमाणात अँटीजेन किट उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. अशा परिस्थितीत कोरोना काळात जनसेवेसाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तातडीनं आपल्या आमदार निधीतून 5 लाख किमतीची 1000 अँटीजेन किट चाळीसगाव तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिलेत. येत्या 8 दिवसात अजून 2000 अँटीजेन किट आणि आवश्यक औषधे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पत्र दिलेलं आहे. सर्वाधिक ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एकमेव डेडिकेटेड कोविड केअर सेंटर असून अजून 50 बेड कोविड केअर सेंटर येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली. आज उपलब्ध करण्यात आलेल्या 1000 अँटीजेन किट भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवराम लांडे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बीपी बावीसकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, गटनेते संजय पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेश भाऊ बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, नगरसेवक सोमसिंग राजपूत, चिराग शेख, अरुण अहिरे, भास्कर पाटील, नगरसेविका सुविजयाताई पवार, बाळासाहेब मोरे, नगरसेवक अनंत खरात, युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, सिद्धार्थ राजपूत, सुनील पवार, राजू पगार, निखिल पवार, जगदीश चव्हाण, डॉक्टर अभिजित देशमुख, समुपदेशक रणजित गवाळे आदी यावेळी उपस्थित होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून चाळीसगाव तालुक्यात अन्नसेवा, औषध फवारणी, अर्सनिक अल्बम वाटप, मास्क वाटप आदी माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी हे सदैव फील्डवर असून यात अनेकांना कोरोनाची बाधा देखील झाले, मात्र स्वतःच्या जीवावर उदार होत त्यांनी सेवा बजावल्याचं कौतुक आमदार मंगेश चव्हाण यांनी केलंय. ते तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चाळीसगावचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देखील कमी झाल्यानं खऱ्या अर्थानं ते कोरोना योद्धे असल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी त्यांनी कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांची विचारपूस करून तेथील सोयी सुविधांची सुद्धा पाहणी केली. प्रतिनिधी रणधीर जाधव सह एव्ही माझा चाळीसगाव. आज चाळीसगाव शहरासह तालुका आपण सगळं पाहतोय, परंतु आरोग्य यंत्रणा आणि CCC डेडिकेटेड कोविड सेंटर जे आपण जे बनवलं आहे त्या माध्यमातून मला असं वाटतं की जिल्ह्यातला जो डेथ रेट होता त्यात चाळीसगाव आता बऱ्यापैकी कमी झालं आहे. आणि तो डेथ रेट कमी करण्यासाठी अर्ली स्टेजला डिटेक्शनसाठी आपण रॅपिड टेस्ट किट आज 1000 दिलेत आमदार निधीच्या माध्यमातून. 1000 किट देत असताना येणाऱ्या काळात पुन्हा मला असं वाटतं की 2000 किट मी यांना शासनाला लवकरात लवकर आरोग्य यंत्रणेला ताण कमी पडावा आणि अर्ली डिटेक्शन झाल्याने त्याच्याने आजाराचा प्रसार आपण वेळीच थांबू शकतो. 2000 किट 1 आठवड्याभरात पुन्हा उपलब्ध करून देतो. त्यासोबत खरं तर सर्व लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह सर्वजण पूर्ण वेळ फील्डवर राहून आपापल्या प्रभागात आपापल्या परिसरात जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करणारे, पंचायत समितीतले नेतृत्व करणारे आज सर्वजण फील्डवर राहून या कोरोनासारख्या महामारीत सर्वसामान्य जनतेला एक पाठबळ म्हणून एक त्या सर्वांच्या मागे उभे आहेत. येणाऱ्या काळात देखील हा अजून आपल्याला 6 महिने ते 9 महिने ह्या आजाराशी लढत असताना आपण सर्वजण त्याचे सगळे सर्व लोकप्रतिनिधी असतील आम्ही सर्वजण पूर्ण वेळ फील्डवर राहून ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहून येणाऱ्या काळात ॲम्ब्युलन्सपासून असेल पुन्हा अजून 50 बेड आपण मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यातलं पहिलं तालुका सेंटर आहे की जिथं आज 48 ऑक्सिजन आज शासकीय यंत्रणेमध्ये आज चालू आहे. यासाठी येणाऱ्या काळात 100 बेडचं इथं जी व्यवस्था केली अजून आपण 50 बेड 15 दिवसात वाढून, कारण की आपण रोजची जी पॉझिटिव्ह जे पेशंट्स पाहतोय तर त्यासाठी अजून यंत्रणा वाढणार आहे, यंत्रणा तार येणार आहे. परंतु हे मॅनेज करण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी असतील, तहसीलदार, प्रांत आरोग्य अधिकारी यांची अतिशय पराकाष्ठाची प्रयत्न करून आपण हे सगळं मॅनेज करत आहोत.
एक जर खरंच हे जात असेल तर या कोरोनासारख्या महामारीत या सर्व शासकीय यंत्रणांना पण तेवढंच जातंय. त्यासोबत येणाऱ्या काळात आपण 50 बेड अजून उपलब्ध करून गरज पडली तर पुढच्या टप्प्यात ज्या ज्या उपाययोजना लागतील त्या करूया. धन्यवाद. आज आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय मंगेशदादा चव्हाण यांनी आमच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी आणि तालुक्यासाठी 1000 रॅपिड किट अँटीजन किट उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे जनतेचं अर्ली डिटेक्शन होऊन म्हणजे वेळेत त्याचा प्रसार रोखता येईल आणि शासनाला त्यामुळे बरंचसं सहकार्य होईल. धन्यवाद.